हॅलो फ्रेंड्स, माय आर्ट माझी कला या चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचं स्वागत करत आहे. आजची आपली रेसिपी आहे गुलाबजाम. खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो खवा. 1 किलो खव्याबरोबरच आपल्याला 1 किलो साखर लागणार आहे. साखर समप्रमाणात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी मैदा आणि थोडीशी वेलची पूड. मैद्याचं प्रमाण हे कमी जास्त झालं तरी चालते. सर्वात आधी आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत. त्यासाठी आपण ही जी 1 किलो साखर घेतलेली आहे ही साखर आपण पातेल्यात टाकणार आहोत आणि त्यामध्ये 2 ते 3 कप पाणी टाकणार आहोत. पाक आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचा, एकतारी पाक नाही बनवायचा आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे गुलाबजामसाठी कसा पाक लागतो आणि हळू गॅसवर ठेवून द्यायचं. बाजूला पाक होत असतानाच आपण इथे आता खव्यामध्ये मैदा मिक्स करून हे चांगलं मळून घेणार आहोत. मैद्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालते. हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय, खूप चांगलं मळायचंय आणि असं मळायचं आहे की गोळा केल्यानंतर त्याला भेगा नाही गेल्या पाहिजेत. आपला खवा आणि मैदा भिजवून झालेला आहे. एक गोळा करून पाहायचा आहे आणि तो दाबून बघायचा आहे. जर त्याला भेगा पडत असेल तर याचाच अर्थ आपल्याला खवा आणि मैद्याचं मिश्रण अजून मळून घ्यावं लागेल. परंतु याला भेगा पडत नाहीये, त्याचा अर्थ ते व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. आपण ह्या पाकात अजून 1 कप पाणी टाकत आहोत, म्हणजे टोटल आपण 4 कप पाणी टाकलेलं आहे. आता ह्यात आपण वेलची पूड टाकणार आहोत. आणि हे पाणी थोडा वेळ उकळू द्यायचं आहे. आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. आपण आता तूप ठेवलेलं आहे गरम करायला आणि गोळेही बनवून तयार झालेले आहेत. आता हे गोळे या तुपामध्ये लालसर रंग होईपर्यंत तळून घ्यायचे. गुलाबजाम तळत असताना त्यांना एकसारखे हलवत ते आपण तळले पाहिजेत, कारण की त्यांना एकसारखा रंग यायला हवा. एका साईडने तळू दिले तर ते एक साईडनेच लाल होतील, एक साईडनेच पांढरे राहतील. त्याच्यामुळे सारखे हलव त्यांना आपल्याला तळायचे आहेत. त्यामुळे तुम्ही पाहू शकता खूप छान तळले गेलेले आहेत. आपण आता हे काढून घेत आहोत. आपले गुलाबजाम तळून झालेले आहेत. आता आपण हे पाकात टाकणार आहोत. अशा प्रकारे आपले खव्याचे गुलाबजाम रेडी आहेत. दर्शक हो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, स्टे ट्यून्ड.